तुम्ही गाड्यांमध्ये असलेले मागच्या बाजूचे दिसणारे रेअर व्ह्यू आरसे पाहिले आहेत का तो सपाट आरसा असतो का वक्र असतो तुम्हाला गोंधळ होत असेल तर पटकन बाहेर जाऊन स्वतः तपासून या तो गोलाकार असतो त्याचा चकचकीत भाग बाहेर येणारा असतो याला बहिरगोल आरसा म्हणतात आपण अंतर्गोल आरशामुळे होणारे परावर्तन आणि परावर्तित प्रकाशामुळे होणाऱ्या प्रतिमा शिकलो आंतर्गोल आरशांमुळे वस्तूच्या स्थानावर अवलंबून दोन्ही वास्तव आणि आभासी प्रतिमा तयार होतात बहिरगोल आरसे प्रकाश कसा परावर्तित करतात व प्रतिमा कशा तयार होतात हे शोधूया आपण असेही शोधूया की बहिरगोल आरशासमोर ठेवलेल्या वस्तूसाठी परावर्तित किरणांचे रेखन केल्याने प्रतिमेचे स्थान आकार अभिमुखता आणि प्रकार काय असतो हा बहिरगोल आरसा आहे हा आरसा एका मोठ्या गोलाचा भाग आहे बहिरगोल आरशाच्या गोलाच्या बाहेरचा भाग परावर्तित करणाऱ्या पदार्थाने चकचकीत केलेला आहे आंतरगोल आरशासाठी गोलाच्या आतील भाग चकचकीत केलेला असतो मूळ गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र म्हणतात आणि आरशाच्या केंद्रातून जाणाऱ्या गोलाच्याही केंद्रातून जाणाऱ्या रेषेला मुख्य अक्ष म्हणतात आरशाची नाभी ही मुख्य अक्षावर असते आरशाचा पृष्ठभाग आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये असते लक्षात ठेवा की वक्रता केंद्र आणि नाभी हे आरशाच्या मागे असतात वस्तूच्या विरुद्ध बाजूला नाभी बहिर्गोल आरशाच्या मागे असल्यामुळे अशा आरशांचे नाभीय अंतर ऋण असते असे मानतात बहिर्गोल आरशाला कधीकधी ड्रायव्हिंग आरसा असे म्हणतात कारण आपाती किरण एकाच बिंदूतून निघतात आणि आरशावर परावर्तित होऊन पसरतात एका बिंदूतून निघणारे चार आपाती किरण बहिरगोल आरशावर पडल्यावर कसे परावर्तित होतात याचे निरीक्षण करा ह्या चार किरणांपैकी प्रत्येक किरण परावर्तनाच्या नियमानुसार परावर्तित होतील परावर्तन झाल्यानंतर प्रकाश किरण विखुरतात त्यानंतर ते आरशाच्या वस्तूकडील बाजूला कधीच एकमेकांना छेदत नाहीत या कारणासाठी बहिरगोल आरसे आभासी प्रतिमा बनवतात जी आरशाच्या मागे कुठेतरी असते इथे वस्तू बहिरगोल आरशाच्या पुढे ठेवली आहे वस्तूच्या स्थानापासून निघणारे प्रकाश किरण जवळ येताना दर्शवले जातात आणि त्यानंतर आरशाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतात प्रत्येक निरीक्षकाने वस्तूची प्रतिमा बघण्यासाठी परावर्तित किरणाच्या रशेत दृष्टी ठेवावी लागेल प्रत्येक किरण छेदनबिंदूपर्यंत मागे वाढवला सर्व वाढवलेल्या परावर्तित किरणांचा छेदनबिंदू हे वस्तूच्या प्रतिमेचे स्थान असते आकृतीतील प्रतिमा ही आभासी प्रतिमा आहे प्रकाश प्रत्यक्षात प्रतिमेच्या स्थानावर पोचत नाही फक्त निरीक्षकांना भासते की वस्तूच्या प्रत्येक भागापासूनचा सर्व परावर्तित प्रकाश आभासी प्रतिमेच्या स्थानापासून विखुरला आहे बहिरगोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्थान निश्चित करण्यासाठी आपण अंतर्गोल अर्शांसाठी पाहिलेल्या नियमांमध्ये थोडी सुधारणा करूया पहिला नियम जर आपाती किरण बहिरगोल अर्शावर पडताना मुख्य अक्षाला समांतर असेल तर तो असा परावर्तित होईल की त्याचा वाढवलेला भाग नाभीतून जाईल दुसरा नियम असा आहे की बहिरगोल अर्शावर पडणारा आपाती किरण वाढवला असता तो नाभीमधून जात असेल तर परावर्तित होऊन मुख्य अक्षाला समांतर जातो आपण बहिरगोल आरशांचे किरणांचे रेखन समजावून घेण्यासाठी सिम्बकेट सिम्युलेशनचा उपयोग करूया बहिरगोल आरशाच्या समोर मुख्य अक्षावर एका जागी वस्तू ठेवली आहे याची उंची स्लायडरच्या सहाय्याने बदलता येते सर्व परिस्थितींमध्ये आपल्याला दिसले की प्रतिमा नेहमी छोटी आरशाच्या मागे त्यामुळे आभासी आणि सुलटी असते अंतर्गोल आरशांच्या विरुद्ध बहिरगोल आरसे नेहमी हेच गुणधर्म असलेल्या प्रतिमा तयार करतात जसे बहिरगोल आरशांमुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे गुणधर्म सहज अपेक्षित असतात बहिरगोल आरशांमुळे मिळणाऱ्या प्रतिमांचा आणखी एक गुणधर्म आहे की वस्तूच्या अंतरावर अवलंबून प्रतिमेच्या अंतर आणि आकार यावर परिणाम होतो आकृतीमध्ये वस्तूच्या वेगवेगळ्या जागा लाल रंगाने दाखवल्या आहेत आणि त्यांच्याशी जुळणाऱ्या प्रतिमांच्या जागा निळ्या रंगाने दाखवल्या आहेत आकृती दर्शवते की वस्तूचे अंतर जसे कमी होईल तसे प्रतिमेचे अंतर कमी होत जाते आणि प्रतिमेचा आकार वाढत जातो बहिरगोल आरशामुळे प्रतिमा कशा बनतात हे आपण शिकलो आणि प्रतिमांचे स्वरूप कसे असते हे पाहण्यासाठी सिम्युलेशनचा उपयोग केला